नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक खूपच साधं आणि सोपं असं क्रोशाचं फूल शिकणार आहोत, जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी क्रोशाची प्रॅक्टिस करायला खूपच छान आहे हे फुलं. आणि या फुलांपासून आपण अशी अनेक फुलं तयार करून एक ब्लँकेट, बेबी ब्लँकेट करू शकतो किंवा शॉल करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो ही छोटी छोटी फुलं तयार केल्यावर. पाहूया ती फुलं कशी तयार करायची. वर्धमानची लोकर वापरली आहे, 0.25 mm क्रोशाचं हुक वापरते आहे. आधी आपण मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. मॅजिक सर्कल करून घेण्यासाठी सरकती गाठ किंवा स्लिप नॉट जशी ची सुरुवात करतो तेच करून घ्यायचं आहे. हुक गोलाच्या आतून घालून एक वेढा काढून घ्यायचा आहे बाहेर, एक साखळी घ्यायची. आणि यानंतर आता आपल्याला 8 मुके खांब या साखळीमध्ये घालून घ्यायचे आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा मुके खांब आपले घालून झाले आहेत. आता शेपटीकडची बाजू ओढून घ्यायची. जो सुरुवातीचा आपला मुका खांब होता पहिला, त्या पहिल्या मुका खांबामध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. काढून का या 8 मुक्या खांबांमध्ये आपण पाकळ्या करायच्या आहेत तयार. 1 आणि 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या घेतल्यानंतर आता खांब घालायचे आहेत आपल्याला. जिथे स्लिप स्टिच केली आहे आपण पहिल्या साखळीमध्ये, म्हणजे पहिल्या मुक्या खांबामध्ये आपण स्लिप स्टिच केलं होतं, तिथेच आता आपण खांब घालायचे आहेत. एक आणि 2 खांब घालून घेतले. यानंतर आता 2 साखळ्या घ्यायच्या. असे जे 2 इकडून आडव्या रेषा दिसतात आपल्याला, या 2 आडव्या रेषांमध्ये हुक घालायचं आहे. एक लूप बाहेर काढायचा, विडा एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परत एक विडा द्यायचा आहे आणि त्या पहिल्याच साखळीमध्ये आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 2 आणि 3 खांब घेतले. आणि आता त्याच मुक्या खांबामध्ये पहिल्या स्लिप स्टिच करून घ्यायचा. ही झाली आपली पहिली पाकळी तयार. परत 2 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या दुसऱ्या मुका खांबामध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत. 2 खांब घेऊन झाले. आता 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या घेतल्यावर हे पहिले खांबापासून निघणारे खांबाच्या इकडचे 2 ज्या रेषा दिसत आहेत, आधीच्या खांबाचे आणि इकडचे, ह्या दोन्ही घालून घ्यायचं आहे हुक आणि काढायचं, स्लिप स्टिच करायचं, म्हणजे ते टोक तयार होतं. आणि आता परत 3 खांब घ्यायचे आहेत. 1 उरलेल्या पाकळ्या करते, शेवटच्या पाकळीला परत भेटूयात. 7 पाकळ्या आपल्या करून झाल्यात आणि 8वी करतोय आपण. आता त्यावर एक पाकळ्या यायला नको आहेत असं हवं असेल तर आपण फक्त 6 जरी पाकळ्या केल्या, जशा इथे केल्यात 6 पाकळ्या केल्या, मध्ये एखादी सोडून द्यायची, तसं केलं तरी ते छान दिसतं. किंवा 8च्या 8 पाकळ्या करून घ्यायच्या. 8 प्रत्येक एका मुका खांबामध्ये घालून आधी 2 साखळ्या घेतल्या, 2 खांब घालायचे. त्यानंतर वरच्या
दोन झाकळ्या द्यायच्या आणि मधल्या ज्या दोन रेषा दिसतात इथे इकडून समोरून पाहिल्या पाकळीच्या मधल्या आहे दोन, आधीच्या खांबाची आणि नंतरच्या म्हणजे साखळीमधनं असं घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच करायचं, टोक तयार होतं आणि मग तीन खांब घालून घ्यायचे आहेत परत, एक दोन आणि तीन. आता जे पहिलं स्लिप स्टिच होतं आपलं तिथेच स्लिप स्टिच परत करून घ्यायचं आहे, यान काढून घ्यायची बाहेर लावायचे, फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आपलं सुरुवातीचं जे टोक आहे तिथे घेऊन यायची आणि छान पानं एकावर एक दिसतात, इथे गाठ मारून घ्यायची मागच्या बाजूला. कसला ते कापून टाकायचं, आपलं फूल तयार झालं. आपल्याला अशा पाकळ्या एकावर एक पडायला नको असतील तर 16 मुके खांब घ्यायचे किंवा 12 मुके खांब घ्यायचे आणि दोन मुक्या खांबानंतरचा एक मुका खांब एक मुका खांबाची साखळी सोडून द्यायची आणि तिथे क्रोशे करायचं पाकळीला, म्हणजे मग मध्ये गॅप राहते. पण कधीकधी हे असं एकावर एक ओव्हरलॅप झालेल्या पाकळ्या सुंदर दिसतात आणि ह्याला थोडं मधून सजवण्यासाठी आपण मोती लावू शकतो. फॅब्रिक ग्लू असतो आपला, मोतीला थोडा ग्लू लावून घ्यायचा. आणि मोती ते जे मॅजिक सर्कल केलं होतं तिथे लावायचं. धन्यवाद. पाहत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.